ही आपण ओली चटणी बनवणार आहोत. त्यासाठी 2 चमचे चणा डाळ घेतली आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतले आहेत आणि 2 चमचे खोबऱ्याचे काप घेतले आहेत. सुकं खोबरं आहे, यात पाणी टाकायचं आणि 10 मिनिटं हे फक्त भिजू द्यायचं आहे. 1-10 मिनिटांनंतर हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्यात 1 हिरवी मिरची चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे. हे पहा, हे वाटण इथे तयार आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलंय. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे. त्यासोबतच 1 चमचा पांढरी उडीद डाळ टाकून घेतली आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेतलंय. आता हे सगळं फक्त एकजीव करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. ही चटणी आपण डोसा किंवा थालीपीठ यांच्यासोबत खाऊ शकतो. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1/2 वाटी शेंगदाणे घेतले. हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवायची, म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील. तुम्ही बघू शकतात, 1-5 मिनिटं हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत मध्यम गॅसवरती. शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचेत 1 वाटी तीळ. तीळ सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायची. तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही, अगदी 2 मिनिटात हे तीळ भाजून होतील. तुम्ही बघू शकतात तीळ छान भाजले जात आहेत. या पद्धतीने तीळ चांगले फुटायला लागले की मग गॅस बंद करायचा. आता हे तीळ भाजून झालेले आहेत, तीळ आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये मी 2 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे जिरं घेतलंय आणि जिरं सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचंय. अगदी 1 मिनिट फक्त हे जिरं परतून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस थोडे थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतले, त्यासोबतच भाजून घेतलेले तीळ घेतले आणि जे जिरं आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेतलंय. आता याच्यात 1-1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय. किंवा तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हे तिखट टाकू शकतात. चवीपुरता मीठ टाकायचंय आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचंय. तर मग अशा पद्धतीने ही आपली तीळ शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. साधारण 5-6 पापड आहेत आणि ते ह्या पद्धतीने भाजून घेते. छान खरपूस असे हे पापड भाजून घ्यायचे. थोडेसे लालसर झाले तर चालतील, पण खरपूस भाजल्यामुळे ही चटणी छान लागते. आता पापड भाजून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये मी या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे पापड छान चुरून घेणार आहे. तर तुम्हाला हवं तेवढे जाड किंवा बारीक तुम्ही याचा चुरा करू शकता. पापड चुरून झाल्यानंतर मी त्यात 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलंय, कारण उडदाचे पापड ऑलरेडी खारट असतात, त्या प्रमाणात मीठ टाकायचंय. आणि 3-4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर हे शेंगदाण्याचं तेल मी इथे वापरलंय, पण तुम्ही हे गरम करून सुद्धा टाकू शकता. आमच्याकडे आम्ही हे कच्चं तेलच खातो. तर ह्या पद्धतीने तेल आणि लाल तिखट ह्या पापडाच्या जो चुरा आहे त्यात मी टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय. आता हे आपले पापड मिरची इथे तयार झालेले आहे. काही ठिकाणी याला पापड मिरची म्हणतात तर काही ठिकाणी पापडाचा चुरा म्हणतात. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मी भावनगरी मिरच्या घेतल्या, तुम्हाला हव्या त्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता. मिरची तव्यावरती थोडस तेल टाकून छान भाजून घ्यायची आहे. मिरची भाजत असतानाच यात मी 2-3 चमचे शेंगदाणे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. हे सगळं छान भाजून घ्यायचंय. शेंगदाणे पण छान खरपूस भाजून होतील इथपर्यंत आपल्याला ह्या तव्यावरती भाजून घ्यायचे. हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. आता तव्यावर 2 चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्यात आपण जो ठेचा बनवला होता तो परतून घेतलाय. वरून चवीपुरता मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिटं फक्त हा ठेचा परतून घ्यायचा. यात आपल्याला 1 वाटी फ्लॅक्सीड टाकून घ्यायचे. ज्याला फ्लॅक्सीड म्हणतात, जवस म्हणतात, आळस म्हणतात किंवा आळशी म्हणतात, तर हे हृदयासाठी खूप चांगले असतात. कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. तर हे मी मध्यम गॅसवरती छान भाजून घेते.
साधारण 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात. हे सुद्धा भाजताना थोडेसे फुटतात आणि आपल्याला लक्षात येतं की हे आता भाजून झाले. तर 1-2-3 मिनिटं भाजून झाल्यानंतर ते मी बाजूला काढून घेतले आणि त्यात कढईमध्ये आता मी अर्धी वाटी तीळ भाजून घेते. तिळाची क्वांटिटी तुम्ही अजून कमी सुद्धा करू शकतात किंवा वाढवूही शकतात आपल्या आवडीप्रमाणे. तीळ छान खमंग अगदी 1 ते 1.5 मिनिटं फक्त भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरती. तीळ आणि जवस दोन्ही भाजून झालेले आहेत. आता मी हे बाजूला काढून थोडेसे थंड होऊ दिले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जवस काढून घेतले, त्यासोबतच तीळ काढून घेतलेले आहेत. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. हे जिरं सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात, नाही भाजलं तरीही चालेल. त्यानंतर 1 ते 2 मोठ्या चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय, किंवा तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. हे सगळे जिन्नस आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमधनं मी याची चटणी वाटून घेणार आहे. तर इथे ही चटणी वाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय ही आपली जवसची जी चटणी आहे ती इथे तयार आहे. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 100 ग्रॅम कारळं घेतली आहेत. काही जण याला कारळं म्हणतात तर काही ठिकाणी हे कुरचणी म्हणून ओळखलं जातं. आता हे जे कारळं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं मी हे कारळ भाजून घेणार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, मध्यम गॅसवरती भाजायचं आणि सतत हलवत राहायचं. तर हे कारळ अशा पद्धतीने चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे 2-3 मिनिटांनंतर हे कारळ छान भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते आणि थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घेतले. हे तीळसुद्धा आपल्याला अगदी 1/2 ते 1 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागणार नाही, लगेचच हे तीळ असे चटचट उडायला लागतात. हे पहा, तीळसुद्धा इथे भाजून झालेले आहे. तीळ आता आपण बाजूला काढून घेऊ. आता तीळ आणि कारळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर तीळ आणि कारळ आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे, जे आपलं घरचं नेहमीचं लाल तिखट असतं ते. आम्ही खूप कमी तिखट खातो म्हणून मी 1 छोटा चमचा इथे तिखट टाकलं आहे. पण तुम्हाला ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. चवीप्रमाणे मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि आपली ही कारळाची चटणी इथे छान तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यात लसूणसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर अगदी गावरान पद्धतीने भाकरीसोबत खाताना ही चटणी खूप छान लागते. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोडक्याचं साल. तर इथे मी 1/2 किलो दोडके घेतलेत, जे स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे दोडक्याचं जे साल असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी या 2 दोडक्यांचं साल काढून घेतलेलं आहे. आता हे साल आपण ऑलरेडी धुतलेलं आहे त्यामुळे आता परत धुण्याची गरज नाही आहे. हे फक्त आपण आता बारीक असं चिरून घेऊ. जेवढं जास्तीत जास्त बारीक आपल्याला चिरता येईल तेवढं बारीक हे साल चिरायचं, म्हणजे आपली रेसिपीसुद्धा खूप छान होईल. तर आता हे पहा, इथे मी हे साल छान बारीक असं चिरून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवरती 1 लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यात 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता ही चटणी बनवताना शक्यतोवर जाडच तवा किंवा कढई वापरायची. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1/2 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं, भरपूर जिरं टाकायचं. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. आता हे लसूण आणि जिरं मोहरी या तेलामध्ये चांगले तडतडू द्यायचे. लसूणसुद्धा थोडेसे लालसर होतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर हे पहा, आता आपले जिरं मोहरी आणि लसूण छान तळून झालेत. त्यानंतर याच्यात 1/2 चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा बॅडगे लाल तिखट टाकून घेतलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. गॅसची फ्लेम अगदी लो करायची. आता याच्यात 1 चमचा तीळ टाकून घेतले, तीळसुद्धा भरपूर टाकायचे आणि अगदी 10 सेकंद हे तीळ ह्या तेलात परतून घ्यायचे, कारण तीळ लगेचच तडतडायला लागतात. तर हे पहा, हे तीळ मी इथे छान परतून घेतले. आता हे तीळ तडतडायला लागले की लगेचच
आपण जे दोडक्याचं साल चिरून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आहे. त्यानंतर याच्यावर चवीपुरता मीठ टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे पहा, एक मिनिटभर हे सगळं छान परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ही जी चटणी आहे ही आपल्याला साधारण 5 मिनटं फक्त शिजून घ्यायची आहे. अगदी मंद गॅसवरती शिजवायची म्हणजे ही चटणी छान शिजते देखील आणि खरपूसही होते. तर हे पहा, आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आहे आणि 5 मिनटं ही चटणी मंद गॅसवर शिजून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकतायत चटणीचा रंग बदललेला आहे आणि खूप छान अशी खरपूस ही चटणी तयार झालेली आहे. फक्त ही चटणी बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो आणि तीळ आणि जिरं भरपूर टाकायचं म्हणजे चटणी खूप छान लागते. इथे एका बाउलमध्ये मी काही मेथीची पानं घेतली आहेत. मेथी स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे. आता ही मेथी चिरून घेणं ऑप्शनल आहे. जर तुम्ही निवडतानाच तिचे छोटे छोटे पानं निवडलेले असतील तर मग ही चिरायची गरज नाही आहे. आता चिरलेल्या मेथीमध्ये 1/2 चमचा जिरं टाकून घेतलं, त्यासोबतच 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. 1/2 चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे. आता ह्याच्यात तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर कांदासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात, टोमॅटोसुद्धा टाकू शकतात. मी इथे फक्त एवढंच टाकलं आहे आणि 2 पळी म्हणजे 2 छोटी पळी तेल टाकून घेतलं आहे, कच्चं तेल. तर तुम्ही ही जी चटणी आहे किंवा मेथीचा हा जो खुडा आहे हा तुमच्या पद्धतीने बनवू शकतात. इथे तुम्हाला कच्चं तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तेला गरम करून त्यात जिरं मोहरी अशी फोडणी घालूनसुद्धा याच्यावरती टाकू शकतात. तर इथे ही मेथीची झटपट अशी चटणी म्हणा किंवा मेथीचा झटपट असा ठेचा तयार झाला आहे. एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात आपल्याला 1/2 चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची. आता कढीपत्त्याची पानंसुद्धा या तेलात चांगले तळून घ्यायची. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे. कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आलं लसणाची पेस्ट नसेल तर मग तुम्ही 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यात टाकू शकतात. हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर यात 1 चमचा बॅडगी लाल तिखट टाकलं, 1/2 चमचा हळद टाकली. आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. अगदी किंचितसा हिंग टाकला. त्यानंतर पुन्हा हे परतून घेतलं. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे. काही जणांना ह्या चटणीमध्ये कोथिंबीर आवडत नाही तर नाही टाकली तरी चालेल. आता हे सगळं थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर लगेचच याच्यात टोमॅटोचे काप टाकून घेतले. साधारण 1/2 पाव एवढे हे टोमॅटो होते, म्हणजेच 1/2 ग्राम टोमॅटो होते. ते अशा प्रकारे चिरून घेतले, त्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि त्यानंतर हे टोमॅटो ह्या चटणीसाठी वापरायचे. टोमॅटो तेलात परतून घेतल्यानंतर 2 चमचे साखर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता साखरसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची, पण एवढ्या टोमॅटोंसाठी 2 मोठे चमचे म्हणजेच आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते 2 चमचे साखर पुरेशी होते. झाकण ठेवून साधारण 5 मिनटं मध्यम गॅसवरती टोमॅटो शिजवून घेतले. त्यानंतर ह्याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि ही जी चटणी आहे ही पुन्हा 1-5 मिनटं मंद गॅसवर शिजून घ्यायची. टोमॅटोची चटपटीत चटणी तयार आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं आपल्याला 1/2 मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे. हे पहा, जिरं थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. तर सुकं खोबरं साधारण 1 वाटी एवढं सुकं खोबरं मी अशा पद्धतीने बारीक त्याचे काप करून घेतले. हे काप आपल्याला ह्या कढईत टाकायचे आणि अगदी 1/2 मिनटं फक्त परतून घ्यायचे. आपल्याला अजिबात हे काप लालसर भाजायचे नाही आहेत. फक्त ह्याचा जो ओलसरपणा असतो किंवा ओलावा असतो तो थोडा कमी होईल एवढं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपण सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही.
तर आता हे पहा, अगदी अर्धा ते एक मिनिट मंद गॅसवरती मी हे खोबरं आणि जिरं भाजून घेतलंय. आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं आणि जिरं थंड झाल्यानंतर काढून घेतले. त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेते. तर 2 चमचे बॅडगी मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमधनं हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. आपल्याला किती जाडसर किंवा बारीक ही चटणी हवी आहे त्या अंदाजाने आपण हे वाटू शकतो. पण ही खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे ही थोडीशी जाडसरच राहते, खूप जास्त बारीक अशी वाटली जात नाही. तर हे पहा, ही आपली लसूण खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे. अगदी